चमचमीत खमंग रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. खिचडी हा एक असा प्रकार आहे जो सर्वांना आवडतो आणि बनवायलाही इझी असतो. पण आज मी तुम्हाला त्याच खिचडीमध्ये ट्विस्ट दाखवणार आहे. त्यात आपण घालणार आहोत चिकन. तर चला बनवूया चिकन खिचडी. ही खिचडी आपण कुकरमध्ये करणार आहोत, त्यामुळे अगदी इझी फटाफट रेडी होते. मी कुकर गरम केला आहे, त्यात आपण घालणार आहोत 2 टेबलस्पून तेल. तेल तापलं आहे, आता यात आपण घालूया 1 कांदा. कांदा छान गुलाबी झालाय, त्यात आपण घालूया 2 तमालपत्र. सौते करूया. आता घालूया आपण आलं लसणाचं वाटण, हे 1 टेबलस्पून आहे. सौते करूया. आता घालूया 2 मिरच्या. आता घालूया 1 टेबलस्पून धण्याची पूड, 1 टीस्पून जिऱ्याची पूड, 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून गरम मसाला. पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया हे. आता घालूया चिकन. हे 1/2 किलो चिकन मी घेतलेलं आहे. मिक्स करून घेऊया हे चिकन. आता मी यात घालणार आहे 1/2 कप मूग डाळ. ही मी 1/2 तास भिजवून ठेवलेली आहे. आणि 1 कप तांदूळ घेतले आहेत, हे रेग्युलर तांदूळ आहेत कोलम राईस. एकदा मिक्स करून घेऊया. आता घालूया मीठ 1 टीस्पून. मिक्स करूया हे. आता घालूया पाणी. यात मी 2.5 कप पाणी घालणार आहे. हे छान मिक्स करून घेऊया. आणि आता ह्याला झाकण लावून साधारण 2 ते 3 शिट्या मीडियम फ्लेमवरती घेऊया. तीन शिट्या झाल्या आहेत आणि कुकर थोडा गार पण झाला आहे. तर आता आपण उघडून बघूया. खिचडी खूप छान शिजली आहे. ही खिचडी थोडी चिकट असते आणि त्याची टेस्ट त्यामुळेच आहे. तर आता आपण हे सर्व करूया. गरम गरम खिचडी आणि त्याबरोबर चिरलेला कांदा आणि वरून लिंबू वाटलेलं खूप सुंदर लागतं. अशाच छान छान आणि हटके रेसिपीजसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे रुचकर मेजवानीला.